नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये। जीमेलमध्ये आता गुगल चॅट, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचे ऑप्शन देईल। गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे की कंपनी प्रामुख्याने अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी हे अपडेट घेऊन आले, परंतु यामध्ये तुम्ही केवळ एका सेक चॅटपर्यंत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता। यातून आता तुम्ही केवळ आपल्या चॅट लिस्टमध्ये उपलब्ध लोकांना वेगवेगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता। इतकेच नव्हे, तुम्ही यामध्ये चॅट हिस्ट्री आणि कॉल तपशीलसुद्धा पाहू शकता। या अपडेटची यावर्षी सप्टेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती। यावरून कॉल कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊयात। तुम्हाला गुगल चॅटमध्ये लिस्टमध्ये ज्याला कॉल करायचा आहे त्याचे चॅट उघडा। त्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला ऑडिओ आणि व्हिडिओ आयकॉन दिसू लागतील। कॉल करण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवर टॅप करावं लागेल, ज्यावर तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलवर टॅप करू शकता। सुरू असलेल्या कॉलबाबत जीमेल तुम्हाला ब्ल्यू बॅनरद्वारे सांगेल, जो स्क्रीनच्या टॉपवर असेल। यामध्ये व्यक्तीचे नाव आणि कॉल ड्युरेशन असेल। मिस्ड कॉलसाठी लाल रंगाचा संकेत दिसेल। अशा प्रकारे मिस्ड कॉलच्या संकेताबाबत लाल रंगाचा फोन किंवा व्हिडिओ आयकॉन दिसेल। नवीन कॉलिंग अनुभव व्यक्तिगत गुगल खाते असलेल्या सर्व वापरकर्त्यांसह गुगल वर्कस्पेस, जी सूट बेसिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी सुद्धा सुरू होतंय। कॉलिंग करण्यासाठी आवश्यक आहे की कॉल करणारा आणि कॉल रिसीव्ह करणारा दोघेही जीमेलच्या नवीन व्हर्जनचा वापर करत असाल। तसेच जीमेल हँगआउट सेवा बंद करणार आहे। जीमेलच्या या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।